बावडा आणि इस्लामपुरातील पाटलांनी कारखानदारांची मोट बांधून माझ्या पराभवासाठी प्रयत्न चालवलेत. मात्र ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची लढाई आहे. शेतकरी, मजूर, कामगार, तरुण आणि महिला वर्गानं माझ्या विजयासाठी जीवाचं रान केलंय. या निवडणुकीत कारखानदार आणि सत्ताधाऱ्यांना शेतकरी वर्ग धडा शिकवेल असा दावा राजू शेट्टी यांनी दसरा चौकातील सभेमध्ये व्यक्त केला. असंख्य कार्यकर्त्यांसह बैलगाडीतून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येऊन शेट्टी यांनी शक्ती प्रदर्शनानं उमेदवारी अर्ज दाखल केला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. आज शक्ती प्रदर्शनानं त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. कोल्हापुरातील दसरा चौकात दुपारी 12 दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, मजूर, युवक जमले. कडाक्याचं ऊन असतानाही संघटनेचे कार्यकर्ते उत्साहानं आले होते. राजू शेट्टी यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगले दिवस आलेत. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या माजी खासदार राजू शेट्टी यांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठवण्याची आपली जबाबदारी असल्याचं सावकार मादनाईक यांनी सांगितलं. शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्यासाठी राजू शेट्टींनी आयुष्य अर्पण केलंय. अशा तळमळीनं काम करणाऱ्या शेतकरी नेत्याला संसदेत पाठवणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण 1,00,000 देणगी देत असल्याचं सतीश काकडे यांनी जाहीर केलं. देशातील हाय व्होल्टेज लढत हातकणंगले मतदारसंघात होतीये. कालपर्यंत एकमेकांविरोधात असलेले आज मात्र शेट्टींना पराभूत करण्यासाठी एकत्र आले आहेत. पण शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हितासाठी लोकसभेत तळमळीनं बाजू मांडणाऱ्या नेत्याला विजयी करणं गरजेचं आहे. इचलकरंजीचा पाणी प्रश्न राजू शेट्टीच मार्गी लावू शकतील असं प्राध्यापक जालिंदर पाटील म्हणाले. राजू शेट्टी हे केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील शेतकऱ्यांचे कैवारी आहेत. शेतकऱ्यांना चांगले दिवस यायचे असतील तर शेट्टींना पुन्हा विजयी करा असं आवाहन MSP गॅरंटी किसान मोर्चाचे राष्ट्रीय समन्वयक VM सिंग यांनी केलं. दरम्यान कोगनोळी इथल्या अरिहंत ग्रुपच्या राजेंद्र पाटील या शेतकऱ्यानं शेट्टी यांच्या प्रचारासाठी 5,51,995 रुपयांचा निधी दिला. तर पंढरपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी 50,000 रुपयांचा निधी शेट्टी यांच्याकडे सुपूर्द केला. स्वातंत्र्याला 75 वर्ष उलटली पण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात बेरोजगारी आहे. महागाई वाढली, वीज दर वाढलेत पण उसाला दर मिळत नाही. शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. कारखानदार शेतकऱ्यांची फसवणूक करत पण कोणत्याही परिस्थितीत साखर सम्राटांना सोडणार नाही असं माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं. इचलकरंजीला पाणी मिळण्यासाठी सर्वमान्य तोडगा काढू असं सांगतानाच निवडणुकीनंतर थेट ED कार्यालयावर मोर्चा काढण्याचा त्यांनी इशारा दिला. शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. दरम्यान बैलगाडीतून मिरवणूक काढून शेतकरी, मजूर, कामगार अशा घटकांच्या सोबतीनं राजू शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.